यश नॉन्स अगेन स्मिथ ऑल मीट खेळाडू आयकॉन संघाचे आयकॉन प्लेयर इथे मैदानाच्या आतमध्ये श्री साई स्पोर्ट्स संघाच श्री साई स्पोर्ट्स ब्रँड अँबेसेडर यश हळदणकर स्ट्रायकिंग इनला तो नॉन स्ट्राईक इनला असेल तो स्मिथ शिवलकर. सामना लेची सुरुवात पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अनुराज राईट अँड ऑन द विकेट सुरजाई देवरुख संघाकडून पहिलं षटक पॉवर प्लेस इथे आपल्याला पाहायला मिळेल. समोर आहे यश पहिला चेंडू शॉर्ट पिच होता बॅकफूटवरती येऊन कट केलाय पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय नो बॉल इथे करार केला गेलाय. 1+1 दोन धावे इथे मिळतील. पहिला चेंडू खराब इथे जरूर फेकला जातोय. यावेळी स्ट्रायकिंग इनला येईल तो स्मिथ पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलाय लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. दोन धावे इथे प्राप्त केले जात आहेत. चांगलं या जोडीमध्ये आपल्याला वारंवार प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळालं आणि त्याचमुळे वारंवार या जोडीला सलामीला पाठवलं जातं आणि याही वेळी ऑल मिरकरवर आयकॉन संघाकडून या जोडीला इथे सलामीला धाडलं गेलं आहे. अनुराचा पुढचा चेंडू या स्मिथ शिवलकरसाठी. स्मिथ शिवलकर तयार. यावेळी फेकला गेलेला हा बॉल परफेक्ट यॉर्क टाकण्याचा प्रयत्न जरूर इथे पाहायला मिळतोय परंतु यष्टीरक्षक इथे बॉल गॅदर करण्यास असमर्थ ठरलाय. पंच इथे वाईट बॉल करार करतायत. 1+1 दोन दबा खराब अशी सुरुवात म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी इथे होणं अपेक्षित आहे ती मात्र इथे पाहायला मिळत नाही आहे. नेक्स्ट बॉल यावी घुटना टेक तमाशा देख या पद्धतीने स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलं आहे. एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावेचा कॉल इथे दिला गेला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. यशस्वीपणे तीन धाबा इथे प्राप्त केल्या जात आहेत. स्मिथने थर्ड कॉलचा इथे जरूर त्यांना कॉल दिला. यश हळदणकरने तो एक्सेप्ट केला आणि चपळतेने तो पळताना पाहायला मिळाला. तीन धावा संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या पोहोचेल. यावी 8 या अंकावरती 9 या अंकावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बैठी खेळून स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न रॅपिडली जरूर केला गेला. बॅट बॉलचं कनेक्शन नाही आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे मिळते. प्रत्येक बॉलवरती धावा इथे जरूर घेतल्या जात आहेत. धावसंख्या आहे ती 10 रन. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वारंवार स्वीप शॉट या बी स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल इथे फील्ड केला गेले. एक रन इथे मिळवली जाते. एक चांगलं क्रिकेट या जोडीकडनं आपल्याला पाहायला मिळते परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी इथे होणं आवश्यक आहे ती अजून इथे केली गेली नाही. कारण बाहेरून आलेला लांजा संघ पाहिला या क्रीडांगावरती गोलंदाजी त्यांच्याही माध्यमातून दर्जेदार पाहायला मिळाली नाही. या बी सुरजय देवरुख सुरुवात निश्चितच खराब दिशेने झाली परंतु त्यानंतर कुठेतरी संघाला कमबॅक करून देण्याचा प्रयत्न अनुराज इथे करताना दिसतोय. अनुराज पुढील चेंडू घेऊन यशसाठी. यश इथे तयार आहे. स्टेपिंग खेळतोय कव्हरच्या डोक्यावरून बॉलला टोलवलाय. सीमा क्षेत्रामध्ये इथे फरार होतोय बॉल 4 धावांसाठी. पाहायला मिळते ऑल मिडकर आयकॉन संघाची 16 धावा बिनबाद 16 चांगली सुरुवात यश आणि स्मिथ शिवलकर यांच्या माध्यमातून इथे आपण पाहिले. पहिले षटक जरूर इथे महागडे ठरले. पळूया दुसऱ्या षटकामध्ये आपला संघ कमबॅक करून देऊ शकेल का हा गोलंदाज. बॉलिंग मार्कवरती येतोय सुरजय देवरुख संघाच्या माध्यमातून स्वॅग. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक सुयश राईट अँड राऊंड द विकेट फील्डवरती एक नजर लॉंग ऑफ लॉंग ऑन त्याचबरोबर डीप मिड विकेट स्क्वेअर लेगला खेळाडू इथे आपण पाहतोय. यावी सॉफ्ट हँडचा वापर केलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल इथे फील्ड केला जातोय. एक रन इथे प्राप्त केली जाते. पहिल्याच बॉलवरती एक रन. नेक्स्ट बॉल सुयश याचा समोर आहे तो यश. मोठा धमाका इथे पाहायला मिळाला नाही आहे आणि तो इथे करेल का ते पाहूया. कारण याआधीच्या सामन्यामध्येही
ग्रामीण विभागातून खेळत असताना दमदार कामगिरी यांची पाहायला मिळाली होती. यावेळी दिशात थोडीशी खराब, स्वैर मारा, व्हाईट बॉलचा इशारा इथे मिळतोय. एक धावी इथे मिळते एक्स्ट्रा स्वरूपात, एकूण दोन धावा संघाच्या खात्यामध्ये. धावा संख्या 19, परफेक्ट यॉर्क. ही लाईन आणि हा टप्पा अचूक आहे, भेदक आहे, परंतु वारंवार कशा पद्धतीने आजमावला जाईल हे खूप महत्त्वाचं असेल, कारण स्मिथ तेवढा चतुर आणि चालाक असा फलंदाज आहे. नेक्स्ट बॉल अनुराज याचा, सुयशच्या माध्यमातून फेकला गेलेला हा बॉल मिस फील्ड. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने तीन धावा, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या जोडीमध्ये पाहायला मिळालं. आणि वारंवार हलक्या हातानेच खेळण्याचा प्रयत्न, बॉलला टाईम करून खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. मोठा फटका जरूर इथे लगावला गेला नाही, परंतु ज्या पद्धतीने ते खेळ चाललाय लाजवाब आहे. यावेळी अप्रतिम स्वीप शॉट इथे पाहायला मिळतोय, जो जातोय डिक्लेअर झोन मध्ये. संघाच्या खात्यामध्ये दोन धावा, दोन धावांसाठी घोषित क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये गेलेला हा बॉल, त्यामुळे दोन धावे इथे मिळत आहेत. यश याला. नेक्स्ट बॉल, यावेळी ड्राईव्ह केलाय कवर, एक्स्ट्रा कवरच्या दिशेने चेंडू इथे आलेला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय, तद्वर दोन धावे इथे प्राप्त केल्या गेलेत. एक सेन्सिबल क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट पेश करत असताना ही जोडी इथे आपल्याला पाहायला मिळाली. यश हळदणकर एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून, फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळते. आणि रत्नागिरी तालुक्याचा अंडर क्रिकेट जर आपण विचार केला तर या दोन्ही खेळाडूंनी आपला बोलबाला कायम राखला आहे. धावसंख्या आहे ती यावी 27 धावा. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त, दोन षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना ऑल मिरकरवाड आयकॉन संघाची धावसंख्या आहे 27 धावा. दुसरं षटक पहिल्या षटकाच्या मानाने निश्चितच 11 धावांचं पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 होती, परंतु दुसरं षटक 11 धावांचं यांनी भिरकवलंय. डीप मिड विकेटला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तिथे जरूर बॉल खाली आला, कॅच इथे ड्रॉप झाले, महत्वपूर्ण कॅच इथे निसटते. दोन धावा संघाच्या खात्यामध्ये, धावसंख्या इथे पाहायला मिळते 30. षटक क्रमांक सुरू आहे ते तिसरं. निलेश हा पहिलाच बॉल, यावी स्क्वेअर लेगला टोलवलाय बॉल, डीपला ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक इथे चकलाय. याही वेळी दोन धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत, तीन धावा इथे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. स्मिथ शिवलकरच्या बॅटमध्ये निघालेला फटका होता स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपला. यावी जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु यावी गार दोईल. पहिला धक्का इथे मिळतोय मिरकरवाड आयकॉन संघाला. यश हळदणकर माघारी परततोय. यावेळी सचिन मैदानामध्ये प्रवेश करताना इथे आपण पाहतोय. यश हळदणकर गारद झाल्यानंतर सचिन यावेळी मैदानात प्रवेश करताना यशस्वी गोलंदाज ठरलाय तो यावेळी निलेश.
तिसऱ्या षटकामधील तिसऱ्या चेंडूवरती इथे जरूर त्याने विकेट घेतली. थोडीशी बातचीत आपल्या फलंदाजाबरोबर इथे करताना आपण सचिन आणि स्मिथ आपण इथे पाहिलेत. यावी फटका ताकदवर लॉन्ग ऑनच्या दिशेने बॉल इथे फील्ड केला गेलाय. चांगला थ्रो इथे पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एनला. दोन धावे इथे मिळतात. कालच्या रजनीमध्ये खुल्या गटातून खेळणारा संघ मितांशी स्पोर्ट्स आणि त्या मितांशी स्पोर्ट्सचा सर्वे सर्वा गौरव मडवी याचा आज वाढदिवस आहे. मी विनंती करतो गौरव मडवी आपण कृपया मंचावरती या. गौरव मडवी आपण कृपया मंचावरती या. जय भंडारी चषक कमिटीच्या वतीने गौरव मडवी यांना इथे आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहोत. कालच्या रजनीमध्ये मितांशी स्पोर्ट्स संघ त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. देवाच्या कृपेने आपल्याला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य आणि उत्तरोत्तर चांगलं यश मिळू अशी आम्ही प्रार्थना करतो आणि आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा इथे व्यक्त करतो. वळूया मॅचच्या दिशेने. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 41. तीन षटकांचा खेळ इथे समाप्त. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41. सामना ऑल मिरकरवाडा विरुद्ध आयकॉन विरुद्ध ऑल मिरकरवाडा. त्याचबरोबर हादीसफोर्ट लांजा सोळजाई देवरुख. त्यानंतर होणारा सामना हादीसफोर्ट लांजा विरुद्ध ऑल मिरकरवाडा आयकॉन आणि त्यानंतर साखळी गटातील शेवटचा सामना असेल ऑल मिरकरवाडा विरुद्ध सोळजाई देवरुख. सर्व संघनायक संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्या. ज्याप्रमाणे आपला क्रमवार जे जाहीर केले गेले त्या क्रमवारीमध्येच आपले सर्वांचे सामने इथे होतील. कोणताही सामना इथे ॲडजस्टमेंट सिस्टीममध्ये केला जाणार नाही आहे याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. सर्व सामने ज्याप्रमाणे आपण लॉट्स जाहीर केलं आहे त्याप्रमाणेच होतील कारण हे कम्प्लिटली ऑनलाईन आपण जाहीर केलेलं लॉट्स आहे. त्यामुळे सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल इथे केला जाणार नाही आहे याची कृपया नोंद असू द्या. यावी ऑन साईडला भिरकवायचा होता बॉल. अलॉंग द कार्पेट चेंडू इथे ट्रॅव्हल होतो. स्क्वेअर लेगला डिक्लेअर झोन आहे तिथे. दोन धावे इथे मिळत आहेत. दोन नवीन धावसंख्या पोहोचेल यावी 45 अंकावरती. मंडळ प्रत्येक वेळी प्रत्येक संघाला इथे सहकार्य करत आले. आता सुरू झालेला पहिला सामना 7 कॉल इथे अपेक्षित होता परंतु 8:30 आपल्याला इथे सामना सुरू करावा लागला आणि त्यानंतर ते तो जो वेळ असतो तो कवर इथे होणं अपेक्षित असतं आवश्यक असतं आणि त्यासाठी प्रत्येक वेळी आम्ही कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती करत असतो. आपल्याला आत्तापर्यंत खूप सारं सहकार्य मंडळी चषकाच्या निमित्ताने कमिटीने आपल्याला उपलब्ध करून दिले परंतु आमच्याही काही अडचणी आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे आणि अपेक्षा बाळगते. आपण घेऊन राईट टाइम राऊंड द विकेट स्ट्रायकिंग इनला सचिन. यावी लेग बॉयच्या स्वरूपात एक दावी ते मिळते. असफल ठरलाय सचिन. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न त्याने जरूर केला होता परंतु असफल ठरतोय. लेग बॉयच्या स्वरूपात एक दावी ते मिळाली. एका दावीवरती समाधान. यावी सचिनने कॉल इथे दिला. कॉल एक्सेप्ट केला गेला. पंचाने वाईट बॉल इशारा केला आहे. बाईच्या स्वरूपात एक आणि वाईटची एक अशा एकूण दोन धावा संघाला इथे मिळतील. पुन्हा एकदा रॅपिड गोलंदाजी आहे. वेगवान भन्नाट वेग इथे पाहायला मिळतोय. सचिनसाठी सरप्राईज डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. कारण लेग ब्रेक होता. ऑन साईडला भिरकवण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा इथे इरादा अस्पष्ट करताना परंतु यावी रनआउट होऊन माघारी परतावं लागेल. स्मिथने स्ट्राईक स्वतःकडे घेण्यासाठी केला.
मिरकरवाडा आयकॉन संघ, आपल्याला प्रत्येक वेळी सूचना द्यावी लागते, अतिशय वाईट गोष्ट ही, खराब। स्ट्राइकिंग एंडला इथे आपण फलंदाज पाहतोय, सुरजय देवरुख संघाच्या माध्यमातून प्रशांत, नॉन स्ट्राइकिंग एंडला मनीष आणि बॉलिंग मार्कमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहूया कोण घेऊन येतोय मिरकरवाडा आयकॉन संघाच्या माध्यमातून। सलीम राइट राउंड द विकेट, प्रशांत सडी पहिला बॉल पॉवर प्ले चा बिगिन केलाय, हवेमध्ये आहे बॉल, क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि यावी सचिनच्या माध्यमातून झेडल ते पकडला जातोय, पहिली विकेट पहिला हात। मार्क वरती यशस्वी गोलंदाज ठरलाय तो सलीम, पहिल्याच बॉल वरती बिगिन करण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानाच्या बाहेर यावं लागलं होते प्रशांत याला, सचिनच्या माध्यमातून पकडला गेलेला एक पहिला दर्जेदार झेल इथे आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्राइकिंग एंडला इथे सज्जवतो प्रदीप, गोलंदाजी मार्क वरती सज्जवतोय तो सलीम, सलीमचा पुढचा चेंडू यावी मिड विकेटला टोलवलाय, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा खाली येताना पाहायला मिळतोय, बॅक टू बॅक दुसरी विकेट लाज झाला माघारी परतला, पुढील चेंडूवरती यावेळी प्रदीप जोगळेनेही डीप मिड विकेटला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तोही झेलबाद होतोय, कोणती धावसंख्या न उभारता दोन्ही फलंदाज यावी मैदानाच्या बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। लाजवाब गोलंदाजी आणि त्याहीपेक्षा सरस असं क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलंय कर्णधाराच्या माध्यमातून, योग्य ठिकाणी योग्य तो क्षेत्ररक्षक इथे ठेवला गेलाय कॅचिंग पोझिशनसाठी। त्याचबरोबर आमचे मित्र टाकळी विभागातील विराजशेठ पिलनकर यांचे इथे आगमन झाले, मंडळाच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत आहे। सलीम पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचं कनेक्शन नाही आहे, टॉट बॉल येतोय, अप्रतिम गोलंदाजी यावी इथे आपल्याला पाहायला मिळते मिरकरवाडा आयकॉन संघाच्या माध्यमातून। नेक्स्ट बॉल सलीम याचा, यावी हा बॉल मिड विकेटला टोलवलाय, क्षेत्ररक्षक पुन्हा येतोय खाली आणि इथे तिसरा धक्का इथे पाहायला मिळतोय।
जी म्हणावी लागेल, सुळजई देवरुख संघाचा एकही खेळाडू इथे संयम दाखवत नाहीये, मैदानात टिकून राहून खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये, प्रत्येक खेळाडू इथे चौकार षटकार लगावण्याच्या प्रयत्नामध्ये इथे गारद होतोय. तिसरा धक्का इथे पाहायला मिळाला कॅचआउटच्या स्वरूपात, आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर पास फलंदाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र तीन गडी इथे गमावले गेलेत सुळजई देवरुख संघाच्या माध्यमातून. कच्ची सुरुवात इथे होणं आवश्यक आहे, ती मात्र सुरुवात इथे पाहायला मिळत नाहीये, निराश केलं तिने फलंदाजांनी. प्रशांत जाधव असेल, प्रदीप जोगळे असेल, त्यानंतर पुढचा खेळाडू आपण जर पाहिला तर इथे अक्षय इथे निराश करतोय. अक्षय मुंडेकर याने इथे निराश केलंय. पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होईल सलीम. चार चेंडू आतापर्यंत त्याच्या माध्यमातून फेकले गेलेत, एक वाईट पाहायला मिळाला, एक डॉट आणि त्याचबरोबर तीन विकेट त्याने प्राप्त केल्यात. दमदार गोलंदाजीला सुरुवात पाहायला मिळाली ऑल मिरकरवाडा आयकॉन संघाच्या माध्यमातून. हे रत्नागिरी तालुक्यातील निवडले गेलेले बेस्ट ऑफ प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉल बॅटची एज घेतले, यष्टी रक्षण अतिशय दर्जेदार पाहायला मिळालं. बोल्ड आउट आहे ऑफ स्टिक. ही वेळी आपल्याला हा फलंदाज अनिकेत बोल्ड आउट होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत चार विकेट इथे प्राप्त केल्या गेल्या आहेत, आणि हे चौथ्या पर्वामधले हे रेकॉर्ड असेल एका षटकामध्ये चार विकेट. यावी हॅट्रिक बॉल, यावी डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त, धावसंख्या आहे चार गडीबाद एक. खराब अशी सुरू दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जातंय पाहूया. स्मित शिवलकर जयभेरी मुरुगवाडा संघातून खेळणारा हा खेळाडू स्मित. वैयक्तिक कोठ्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन बॉलिंग मार्गवरती खराब सुरुवात सुळजई देवरुख संघाची. 52 धावांचं लक्ष आणि एकही फलंदाज मैदानात टिकून राहून फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. सहा चेंडूंमध्ये एक वाईट दोन डॉट बॉल आणि चार विकेट पहिल्या षटकामध्ये प्राप्त केले आहेत त्या सलीम याने. यावी स्मित सॉफ्ट हँडली मिड विकेटच्या दिशेने टोलवलंय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, त्याच्यावर दोन धावे इथे प्राप्त केल्या गेल्यात. सिंगल डबल घेत धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न इथे होणं आवश्यक असेल, आणि त्यानंतर गोलंदाजावरती दबाव निर्माण कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आवश्यक आहे. यावे अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलंय, कवरच्या दिशेने चेंडू येतोय. खराब क्षेत्रक्षक इथे पाहायला मिळालं, दोन धावे इथे मिळत आहेत. आणि यावे खराब फेकी, तिसऱ्या धावेची संधी मिळाली, आणि या संधीमध्ये घेतली गेलेली तिसरी रन इथे आपल्याला पाहायला मिळते. तीन धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील, आणि अशाच प्रमाणे दबाव कसा निर्माण करता येईल हा प्रयत्न इथे होणं आवश्यक आहे. जो प्रयत्न आता केला गेला, पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट आहे, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, कवर एक्स्ट्रा कवरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सचिन आहे तिथे क्षेत्ररक्षक, गोलंदाजाच्या दिशेने केलेला थ्रो आणि त्याद्वारा दोन धावा इथे प्राप्त केल्या गेल्या आहेत. अशाच प्रकारे धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे होणं आवश्यक आहे, आणि तो प्रयत्न इथे या जोडीकडनं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला हा शॉट, आणि इथे दोन धावा पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. यावेळी ही जोडी कुठेतरी संयम दाखवताना खेळते, नियंत्रणामध्ये खेळताना इथे दिसते. हवेमध्ये फटके खेळले जात नाहीत, कारण ऑलरेडी चार खेळाडू मैदानाच्या बाहेर आलेले पाहायला मिळालेत, आणि त्यामुळे अडचणीमध्ये सापडला आहे संघ, आणि तो कुठेतरी संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या जोडीकडनं केला जातोय.
या स्ट्रेट आपण जर विचार केला तर मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, बॉल खाली पकडतो, इथे कॅच, पाचवा धक्का इथे मिळतोय, सोळजाई देवरुख शेवटचा चेंडू बाकी, निलेश यावेळी सोळजाई देवरुख संघाकडून क्रीडांगणामध्ये प्रवेश करताना इथे दिसतोय, स्ट्रायकिंग एन ला इथे असेल, धावसंख्या आहे पाच गडी बाद दहा, स्मिथचा बॉल रॅपिड आहे, ग्लान्स केल आहे, डिक्लेअर झोन मध्ये जातोय, फाईन लेगच्या दिशेने खेळलेला फटका, एक धाव इथे देऊन जाईल, षटक क्रमांक दुसरे इथे समाप्त, धावसंख्या अकरा, पाच गडी बाद, बॅकफूट वरती आहे संघ, परंतु इथे हार मानून चालणार नाहीये, कोणाला तरी आक्रमण करणं आवश्यक आहे, कारण आतापर्यंत खराब फलंदाजी पाहायला मिळाली, प्रत्येक बॉल बिगीत करण्याच्या प्रयत्नामध्ये कॅच आउट झालेले पाहायला मिळाले, परंतु यानंतर येणारे बारा चेंडू षटक, हॅलो बंद केलं, बॉलिंग मार्क वरती अभि गोलंदाज, नो बॉल, फैजान त्याचबरोबर मीडिया विभागातील आमचे मित्र आणि बाहुबली फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो अवधूत तांडेल यांचे इथे शुभागमन मंडळाच्या वतीने, भंडारी चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे, पिंठ्या मांजरेकर यांच्या हस्ते अवधूत तांडेल यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे, क्लीन बोल्ड आहे, आणखीन एक मोहरा इथे गारत, सहावी विकेट यावेळी सोळजाई देवरुख संघाची इथे गारद झालेली पाहायला मिळाले, अप्रतिम गोलंदाजी स्क्वॉड इथे आजमावलं गेलंय ऑल मीर करवडा आयकॉन संघाच्या माध्यमातून, आणि तिन्ही गोलंदाज यशस्वी ठरलेत, बन्नाट अशी वेगवान गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा, परफेक्ट लाईन लेंथ, आणि त्यामुळे डिस्ट्रॉय झाले सोळजाई देवरुख संघाची फलंदाजी, कम्प्लिटली डिस्ट्रॉय इथे म्हणावी लागेल, सहा गडी आतापर्यंत बाद झालेत, सहा विकेट इथे गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, नेक्स्ट बॉल आहे, गती थोडीशी कमी इथे पाहायला मिळाले, एक धाव इथे मिळाले, धावसंख्या इथे आपण पाहतोय 15 वाईट प्लस 1 एकूण 2 धावा, यावेळी पंचशॉट गोलंदाज इथे स्वतः फील्ड करताना पाहायला मिळालंय, एक धाव इथे मिळते, लाजवाब गोलंदाजी इथे पेश केली गेले मिरक्रबड आयकॉन संघाच्या माध्यमातून, यावेळी ड्राईव्ह केलेला हा बॉल सचिन येतोय फिल्डिंग करण्यासाठी, दोन धावे इथे मिळालेत, दोन धावांवरती मानावं लागले ते समाधान, तिसरं षटक आहे ते प्रगतीपथावरती, फैजान पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्क टाकलाय, ड्राईव्ह केलाय,
डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, बॉलवरती येतोय. दोन धावे इथे संघाच्या खात्यामध्ये जोडले जातील. फलंदाजीचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न या जोडीकडून आहे. यावेळी ही वेळी परफेक्ट यॉर्क लेग बायच्या स्वरूपात इथे एक रन, षटक क्रमांक 30 इथे समाप्त आणि धावसंख्या इथे पाहायला मिळते ते 23. शेवटचे 6 चेंडू घेऊन पाहूया कोण येते. सिनान नऊ प्लस वन, दोन धावे इथे मिळतात. धावसंख्या 25. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केले, कव्हरच्या दिशेने येतोय, क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल. एकच धाव इथे घेतली जाईल. सुरजाई देवरू कम्प्लीटली बॅकफूटवरती, कोणताही प्रयत्न इथे नाही आहे, संधीचं नाही आहे, कारण लाजवाब गोलंदाज इथे आजमावले गेले. काही चेंडू इथे शिल्लक आहेत, शेवटच्या 5 चेंडूंचा इथे खेळ शिल्लक आहे आणि खूप सारे इथे धावा बनवायचे आहेत. 5 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता इथे असताना हा फेकला गेलेला हा बॉल आणि यावेळी कॉलिंग कॉर्डिनेशन रॉंग आहे. रन आउट होऊन इथे माघारी परतोय. 7वी विकेट इथे पाहायला मिळते. ऑल आउटचा खतराही यावेळी असेल सुरजाई देवरुख संघासमोर. आणि जर इथे ऑल आउट झाला तर या स्पर्धेतला तो दुसरा संघ इथे ठरू शकतो ऑल आउट होणारा. यानंतर होणारा सामना ऑल मिरकरवाडा आयकॉन विरुद्ध मिरकरवाडा आर्मी, दोन्ही संघाचे संघनायक सामना संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी इथे येतील. ऑल मिरकरवाडा आयकॉन विरुद्ध मिरकरवाडा आर्मी यानंतर होणारा सामना, दोन्ही संघांचे संघनायक, आपण कोणत्याही अवधी न घेता त्वरित नाणेफेकीसाठी मंचावरती या. यावेळी दिशा खराब आहे, लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल वाईड करार केला गेलाय. एक एक्स्ट्रा रन इथे मिळते. नेक्स्ट बॉल सिनान, शेवटची विकेट आणि यावेळी हलक्या हाताने खेळलाय. नो बॉल, आणखीन एक रन अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये इथे मिळेल. ऑलआउटचा खतरा आहे. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे रन घेण्याचा इथे प्रयत्न पाहायला मिळत नाही आहे. यावेळी डॉट बॉल येतोय, औपचारिक या सामन्यामध्ये, परंतु आपला संघ ऑलआउट होऊ नये यासाठी प्रयत्न करताना हा फलंदाज आहे. याही वेळी इथे डॉट बॉल आहे. बन्नाट वेगाने केली जाते इथे गोलंदाजी आणि मनगडाचा पुरेपूर वापर करून गोलंदाजी करताना इथे सिन्हान. नेक्स्ट बॉल क्लीन बोल्ड आहे, नो बॉल. फलंदाजाला मिळेल इथे संधी, हा एकमेव फलंदाज ज्याला इथे संधी मिळते. बोल्ट आउट झाला, एकदा इथे मिळते. यावेळी वाईड बॉल, शेवटची विकेट प्राप्त करण्यासाठी चाललेला सिन्हांचा प्रयत्न आणि त्यामुळे भरकडलेली दिशा इथे पाहायला मिळाली. याही वेळी डॉट बॉल येतोय. यावेळी एक रन इथे घेतले गेले. शेवटचा बॉल खेळण्यासाठी इथे अनुराज सज्ज होईल. आतापर्यंत एकूण 10 चेंडू फेकले गेलेत शेवटच्या ओव्हरमध्ये सिन्हांच्या माध्यमातून. शेवटच्या षटकाला पुढचा चेंडू हलक्या त्याने प्लेट करून खेळलाय आणि याही वेळी नो बॉल. हा एकमेव गोलंदाज या मिरकरवाडा आयकॉन स्क्वॉडमधला पाहायला मिळतोय ज्याने या सामन्यामध्ये टोटल 12 चेंडू फेकलेत. जिथे एक षटक फेकायचं होतं तिथे 2 षटक फेकलेत आणि या सामन्याचा विजेता ठरलाय तो ऑल मिरकरवाडा आयकॉन संघ. सुरजाई देवरुख संघाला इथे पराजय स्वीकारावा लागतोय. ऑल मिरकरवाडा आयकॉन मिरकरवाडा आर्मी दोन्ही संघाचे संघनायक, आपण नाणेफेकीसाठी मंचावरती या. ऑल मिरकरवाडा आयकॉन मिरकरवाडा आर्मी दोन्ही संघाचे संघनायक, आपण नाणेफेकीसाठी या. 10:02 झालेत. 10:00